मैथ मित्र चैनल सब्सक्राइब करा विसरू नका व बेल आयकॉन हिट करा जेणेकर तुम्हारा नवीन वीडियोच नोटिफिकेशन मिले। हेलो फ्रेंड्स, मी बाळासाहेब झोरे तुम्हार सर्वांचं मैथ मित्र यूट्यूब चैनल में खूब खूब स्वागत करते। मित्रांनो, जसे की मी बघतोय तुम्ही सर्वजण व्हिडिओला खूप छान प्रतिसाद देत आहात, तुम्ही उदाहरण सोडवत आहात, नाही समजले उदाहरण विचारत आहात। मित्रांनो, तुमच्यामध्ये एक शिकण्याची उमेद आहे, त्याबद्दल तुमचं हार्दिक अभिनंदन। मित्रांनो, या ठिकाणी अत्यंत सोप्या पद्धतीने आपण क्वाड्रेटिक इक्वेशन शिकत आहोत आणि क्वाड्रेटिक इक्वेशन 9वी 10वीसाठी खूप महत्त्वाचं आहे। तर मित्रांनो, आज आपण एक पुढचा मागे जो आपण टॉपिक बघितला क्वाड्रेटिक इक्वेशन पार्ट 5, त्याच्या पुढचा हा पार्ट 6 आहे, ज्यामध्ये थोडंसं एक्स्ट्रा पुढच्या लेवलचं मी तुम्हाला सांगणार आहे। चला तर मग मित्रांनो करूया सुरुवात। मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल तर जे लाल कलरचं बटन आहे सबस्क्राइब, त्याला क्लिक करा, बाजूचं बेल आयकॉन हिट करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल। बघा मग या ठिकाणी करूया सुरुवात। या ठिकाणी आज आपण, जसं की तुम्हाला मी मागच्या भागामध्ये सांगितलं होतं की हे सोडवताना फॅक्टरायझेशन पद्धतीने याचे फॅक्टर पाडायचे असतात, बरोबर। तर मित्रांनो, आज या ठिकाणी आपल्याला ही पुढची स्टेप आहे, तर यामध्ये आपल्याला काय करावं लागतं, हा इकडचा जो नंबर आहे तर या नंबरला अगोदर यानं मल्टिप्लाय करावं लागतं। बघा लक्षात घ्या मी काय म्हणतोय, तर आज याचे फॅक्टर आपल्याला पाडायचे नाहीत, याला आधी याच्याशी मल्टिप्लाय करून घ्यायचं। ओके, काळजीपूर्वक बघा। बघा 21 मल्टिप्लाय बाय 2 तर काय होईल, 42 आणि साईन प्लस राहील, बरोबर। आता 42 असे फॅक्टर पाडायचे आहेत ज्याचं उत्तर आलं पाहिजे 13। 42 असे फॅक्टर पाडायचे आहेत ज्याचं उत्तर काय आलं पाहिजे 13। बघा बरं काय फॅक्टर येतात 42 13, मी घेतो बघा या ठिकाणी 6 7 जा 42, बरोबर। 6 7 जा 42, 6 आणि 7 किती होतात 13 आणि 6 7 जा 42, बरोबर। आता हे फॅक्टर आता इथून पुढं सोपं आहे, सिम्पली आता काय करायचं, हे दोन्ही फॅक्टर इथं ठेवायचे। कसे ठेवायचे बघा, या ठिकाणी 2m² जसं असतं तसं, प्लस या ठिकाणी 6m प्लस 7m प्लस 21 इज इक्वल टू 0। इथपर्यंत क्लिअर आहे? मी हे फॅक्टर फक्त मधल्याची फोड केली, त्याची फोड कशी केली, इकडं आणि इकडं, बघा 6 आणि 7 13 m ला m, क्लिअर आहे? काळजीपूर्वक बघा। आता या ठिकाणी हा पहिला ग्रुप, हा दुसरा ग्रुप, याच्यामध्ये काय करायचं आहे, दोन्हीमध्ये सारखं काय दिसतं तुम्हाला, हे बघा, इथं जर 2m बाहेर घेतलं तर चालतं आणि याच्यामधून सुद्धा 2m आपण बाहेर घेऊ शकतो। 6 2m आहेत की नाही, 6m मध्ये आहेत, मग या ठिकाणी आपण 2m बाहेर घेणार आहोत। आतमध्ये कोण राहतं, m² मधून m गेलं, कोण राहिला, फक्त m आणि 2 बाहेर आहे। पुन्हा जर केलं तर बघा 2 मल्टिप्लाय बाय m 2 आणि m² आता इथं 6m तर आपण काय घेणार आहोत 3 प्लस 7 कंसाच्या बाहेर, दोन्हीमध्ये बघा 7 कॉमन आहे, m घेता येणार नाही कारण यासोबत m नाही, 7 बाहेर घेतलं, मनात कोण राहिलं m प्लस 7 3 21 इज इक्वल टू 0। एक गोष्ट लक्षात घ्यायची, आपले हे कंस, हा एक कंस आणि हा एक कंस दोन्हीसुद्धा सारखे आले पाहिजे, प्रत्येक वेळी हे सारखेच आले पाहिजे। बघा m + 3 m + 3 आलंय, मग आपण हा एक कंस बाहेर घेणार m + 3 आणि दुसरा ही एक संख्या आणि ही एक हे घेणार, म्हणजे 2m + 7 = 0। आता हा 0 वाटून द्यायचा याला आणि याला, म्हणजे काय करणार, m + 3 = 0 और 2m + 7 = 0। ओके, नेक्स्ट स्टेप, आता हा इकडं प्लस आहे, तिकडे नेला तर मायनस होईल, m = -3 और m = 2m = 7 -7। आता इथं बघा हे झालं का, नाही, यमची किंमत आहे 2 इकडे मल्टिप्लायमध्ये, तिकडे नाही डिवाइडमध्ये, m = -7/2। तर रूट्स ऑफ दिस इक्वेशन, रूट्स काय आहेत, तर बघा या ठिकाणी हे महिरपी कंसात लिहावे लागतात, -3 curly bracket इथं -7/2। तर अशा पद्धतीनं याचे रूट्स निघालेले आहेत। मित्रांनो, मला खात्री आहे तुम्हाला समजत असेल, तर समजलं असेल तर एक लाईक निश्चित करा आणि जर काही अडचण असेल तर कमेंटमध्ये लिहायला विसरू नका। आपण दुसरे एक्झाम्पल घेऊया। बघा या ठिकाणी फॅक्टर्स पाडताना एखाद्या नंबरचे फॅक्टर्स वेगवेगळे येतात, परंतु आपल्याला काय पाहिजे, आपल्याला मिडलचा नंबर कोणता आहे तो नंबर महत्त्वाचा आहे, त्या नंबरनुसार आपण फॅक्टर पाडले पाहिजे। आता पुढचं घेऊया आपण, 6p² प्लस
7p-10 इज इक्वल टू 0। बघा बरं मित्रांनो, काय करायचं मला सांगा, सुरुवातीला तुम्ही सांगा आता काय करायचं आहे, समजले तुम्हाला? 10 आणि 6चं मल्टिप्लिकेशन करायचं आहे, 10 6 60 आणि साईन मायनस, म्हणजे आता इथे येणार -60। आता -60 चे असे फॅक्टर पाडायचे, उत्तर आलं पाहिजे 7, काय आलं पाहिजे 7, ते सुद्धा +7। मग काय करायचं आता बघा, मी काही इथं फॅक्टर्स वेगवेगळे ठेवतो, बघा हे बरोबर येतात का। आता समजा मी 10 6 60 घेतलं, बरोबर, तर मग 7 येतात का, 10 6 4 राहिले आणि 10 6 16, म्हणजे हे फॅक्टर्स नाही त्याची, एक याचे हे फॅक्टर्स नाही। पुढचं आता जर याचं मी असं केलं, समजा 15 4 जा हे केलं, 15 4 19 ते इथे 19 नाहीत, किंवा 15 4 11 हे सुद्धा नाहीत, म्हणजे हे सुद्धा फॅक्टर याचे नाहीत। आता पुढचा पर्याय काय आपल्याकडं, 12 5 जा 12 5 जा 60, बरोबर, मग हे आहे का, बघा म्हणून 12 5 गेले, किती राहिले 7, ओ दिस इज करेक्ट। मग आपल्याला हे प्लस पाहिजे, म्हणून काय करायचं, मोठ्या संख्येला प्लस द्यायचं, छोट्या संख्येला मायनस द्यायचं, प्लस मायनस मायनस आणि 12 5 गेले 7 राहिले। आता ह्या संख्या ठेवू आपण इथं, बघा 6p² + 12p - 5p - 10 = 0। ओके, आता ह्या 6ने याला मल्टिप्लाय करायचं, बघा 6 आपण काय काय घेऊ शकतो, या ठिकाणी दोन ग्रुप करणार आपण, याच्यातून काय बाहेर घेऊ शकतो, 6p बाहेर घेतलं, कंसात कोण राहिलं, 6p² - 6p बाहेर गेलं, फक्त p राहिलं, प्लस इथं 6 2 जा 12 आणि p तर ऑलरेडी आहे, मग मायनस हे 5 बाहेर घेतले, मग कंसात कोण राहिलं, p + 2, 5 2 जा 10 आणि -± = 0। आता ग्रुप सारखे आले, हा एक ग्रुप बाहेर घ्यायचा p + 2 आणि दुसरा हा 6p - 5 = 0। ओके, आर यू गेटिंग, इथपर्यंत समजले? आता सिम्पली आता काय करायचं, 0 0 वाटून द्यायचे, p + 2 = 0 और 6p - 5 = 0। आता हा +2 पलीकडे जाईल, p = -2 और आता इथं 6p आणि हा मायनस पलीकडे गेला, प्लस झाला 5, हा हे मल्टिप्लिकेशनमध्ये खाली गेलं, p = 5/6। मग याचे रूट्स काय आले आपले, बघा √2, -2, 5/6। तर अशा पद्धतीने आहे मित्रांनो, समजते का तुम्हाला, दोन एक्झाम्पल मी सांगितलेत। तर मला वाटतं तुम्हाला दोन एक्झाम्पल समजले असतील, या दोन एक्झाम्पल आधारित मी तुम्हाला 4 एक्झाम्पल सोडवायला देणार आहे, ते 4 एक्झाम्पल तुम्ही सोडून बघायचे आहेत। त्याचबरोबर मित्रांनो, 4थी ते 8वीच्या मुलांसाठी एक स्पर्धा परीक्षा गणिताचा आपण एक छान बेस्ट कोर्स मुलांना देणार आहोत, तर आपल्याला त्याविषयी माहिती पाहिजे असेल तर हा जो व्हॉट्सअप नंबर आहे यावर व्हॉट्सअप करा, किंवा कॉल करून तुम्ही माहिती विचारू शकता। व्हिडिओ बघितल्याबद्दल मी आपला मनपूर्वक आभारी आहे, तुमच्या भाविष्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद।